वार्ता न्यूज नेटवर्क अँड एंटरटेनमेंट चॅनल. संपूर्ण राज्यातील विशेषतः आपल्या परिसरातील ताज्या घडामोडींची व्हिडिओ वृत्त आपल्या मोबाईलवर विनामूल्य पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा व बेल आयकॉन प्रेस करून रहा अपडेट. राशीन ग्रामपंचायतच्या कारभाराची चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी सुरू करण्यात आलेले आमरण उपोषण गटविकास अधिकारी अमोल जाधव यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर मागे घेण्यात आले. राशीन येथे शिवाजी चौकामध्ये ग्रामपंचायतचे विद्यमान 5 सदस्य व माजी पदाधिकारी यांनी राशीन ग्रामपंचायतमध्ये होत असलेल्या गैरकारभाराबाबत आवाज उठवत चौकशी करण्याची मागणी केली होती. अनेक दिवसापासून याबाबत तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे अखेरीस छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत उपोषणाला सुरुवात झाली. विषय असेल, कांदाबोस्तीचा विषय असेल, त्या सगळ्या संदर्भामध्ये आणि या ठिकाणी निविदा प्रक्रियेच्या वतीने टेंडर या ठिकाणी भरले जातात, त्या ठिकाणी काम केलं जातं. तर अशा पद्धतीचं जो काही कारभार राशीन ग्रामपंचायतीचा जो चाललेला आहे हा निव्वळ भ्रष्ट असा चाललेला आहे. सर्व कोविडमध्ये जे काही या ठिकाणी उपाययोजना करायला पाहिजे होत्या गावाच्या दृष्टिकोनातनं राशीन ग्रामपंचायतीनं त्या काय कुठल्या पद्धतीच्या केल्या नाही. पहिल्यांदाही कर्जत तालुक्यामध्ये राशीन या गावी कोविडचं पेशंट या ठिकाणी सापडलं. अशा पद्धतीचं या ठिकाणी आरोग्यावर व्यवस्थित नियंत्रण पाहिजे राशीन ग्रामपंचायतचं, ते सुद्धा नियंत्रण या ठिकाणी झालेलं नाही. जे व्यापारी वर्गाला मार्गदर्शन या ठिकाणी पाहिजे होतं राशीन ग्रामपंचायतीकडनं वेळोवेळी बंद करा काहींनी सांगायचं त्यांच्या सदस्यांनी किंवा बंद करा काहींनी सांगायचं चालू करा, तर अशा पद्धतीनं व्यापाऱ्यांची सुद्धा या ठिकाणी घुसवट सुद्धा या ठिकाणी राशीन ग्रामपंचायतीकडनं झालेली. अशा या सर्व ज्या काही आमच्या अकरा मागण्या दांडा वस्तीच्या योजनेचं असेल, लाईटीच्या संदर्भात असतील, रोडच्या संदर्भात असतील, तर अशा पद्धतीचं या ठिकाणी दलित वस्ती योजनेचा या ठिकाणी जो काही निधीचा जी अप्रतपर झालेली, तर अशा पद्धतीच्या या मागण्यांसाठी आम्ही या ठिकाणी उपोषणाला या ठिकाणी बसलेलो आहोत. सामान्य माणसाच्या केंद्री म्हणजे असतो त्यातल्या त्यात चांगल्या प्रकारचा व्यवहार ग्रामपंचायतीच्या प्रशासनाकडून व्हावा. राशीन ग्रामपंचायतीचा जो कारभार चाललेला आहे तो कारभार फार निंदनीय आहे. बऱ्याचशा फसवणुका झालेल्या आहेत. जे दलित वस्तीमध्ये जे कामं आहेत ते दलित वस्तीमध्ये कामं निकृष्ट दर्जाची झालेली आहेत. सगळ्यात महत्त्वाची सूचना म्हणजे तिथं जे ग्रामविकास अधिकारी म्हणून जे रुजू झालेले आहेत तर त्या ठिकाणी त्यांना कसलीही ऑर्डर नाही आहे आणि अशा माणसाकडून ह्या ग्रामविकास अधिकाऱ्याकडून इथला कारभार चालू आहे. आमची सर्वात प्रामुख्याने जी मागणी आहे ती मागणी महत्त्वाची म्हणजे त्या ग्रामविकास अधिकाऱ्याला कुठलीही ऑर्डर नसताना या राशींमध्ये गेले 3 महिने ते कारभार पाहत आहे आणि म्हणून त्यांच्यावरती फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. ज्यांना कुठलीही ऑर्डर नसताना या ठिकाणी कारभार केलेला आहे, त्यांनी कर्तव्यात कसूर केलेला आहे, त्यांना निलंबित केलं पाहिजे, ही प्रामुख्याने आमची मागणी. आज या ठिकाणी राशीन ग्रामपंचायतीच्या ढिसाळ आणि मनमानी कारभाराच्या विरोधात माननीय शाहूराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली बोपायलाल शांबा कानमोडे यांच्या गंभीर साथीने आम्ही सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ संघटनेने आज हा राशीन ग्रामपंचायतीच्या विरोधात उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. बरेच काही मुद्दे आहेत, ग्रामनिधीमध्ये झालेला भ्रष्टाचार, 14 वित्त आयोगाचा मनमानी कारभार, घंटा दलित वस्तीमध्ये झालेला भ्रष्टाचार, दलित वस्ती असो तांडा वस्ती असो रस्त्यांचा निकृष्ट दर्जा, ग्रामनिधीमध्ये केलेला भ्रष्टाचार, कोविड-19 परिस्थिती हाताळताना केलेली दिरंगाई, तसेच तांडा वस्ती दलित वस्ती मासाळपाळणी खरेदी विक्री संघ या तिथली झालेली रस्त्यांची दुरावस्था, निविदा प्रक्रियेमध्ये झालेला भ्रष्टाचार, सरपंच ग्रामसेवक उपसरपंच यांच्या संगनमताने स्वतःचा ठेकेदार देऊन कामाचा निकृष्ट दर्जा करून घ्यायचा, अशा पद्धतीने ढिसाळ कारभार या राशीन ग्रामपंचायतीच्या वतीने झालेला आहे. आज त्याविरुद्ध आम्ही सगळे उपोषणाला बसलो आहेत. माननीय बिडोळ साहेब यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर समिती उच्चस्तरीय समिती स्थापन करून सगळ्या कामाच्या चौकशीचा अहवाल त्यांची त्यांनी ग्वाही केलेली आहे.
राशीन विविध मध्ये भ्रष्टाचार झालेल्या दिसतात भाग आणि आज आमरण कुशल केलं त्या संदर्भात आज दसरा घंटा गाडी असेल ग्रामविकास समिती असेल तांडाव समिती असेल याचा जो भ्रष्टाचार झालेला आहे तो करण्यासाठी आज आम्ही आमरण कुशल केलं त्या संदर्भात आज माननीय गटविकास साधेकर ही उपस्थित स्थळी आली त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की याचा सर्व उच्चस्तरीय चौकशी करून अहवाल सादर केला जाईल आणि जर ह्याचं जर चौकशी व्यवस्थित जर झालेली नाही तर आम्ही एकेपेक्षा उद्रेक करून असं आग्रह एकेपेक्षा मोठं केलं जाईल.